नमस्कार, मी प्रशांत सुदाम गर्दे। विषय आहे शारीरिक शिक्षण आणि त्यातील घटक आहे साधनयुक्त। साधनयुक्त म्हणजे काय? मी आणि माझ्या बरोबर हे सर्वांग सुंदर म्हणजे काय? पायापासून वरतीपर्यंत व्यायाम प्रकार आपण वेगवेगळे पाहणार आहोत। आता त्या इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रॉप आपण वापरणार आहोत आणि कवायत करणार आहोत। प्रॉप यूजिंग ड्रिल मराठी मध्ये काय म्हणायचं त्याला? मराठी मध्ये कडी कवायत। हे जे आहे त्याला बोलायचं कडी आणि आपण जे हे करणार आहोत ती कवायत। इंग्लिश मध्ये रिंग आणि ड्रिल कवायत। तर आपण पाहणार आहोत पहिला प्रकार पाहणार आहोत इंग्लिश मध्ये फर्स्ट। सावधान मध्ये उभं राहायचं आहे, सावधान मध्ये उभं राहायचं आहे। रिंग जी आहे ती अंगठ्याने पकडायची आहे अशा पद्धतीने। पहिल्यांदा आपण जाणार आहोत डावीकडे जाणार आहोत इंग्लिश मध्ये लेफ्ट साइडला। सुरू करतोय 1 2 3 4। दुसऱ्यांदा पाचव्या साइडला कुठे जायचं आहे? उजवीकडे जायचं आहे। इंग्लिश म्हणायचं राईट साइडला। 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार थांब। हा झाला पहिला झाला। आता आपण पाहणार आहोत दुसरा इंग्लिश मध्ये सेकंड दुसरा। पुन्हा परत डावीकडे 1 2 3 4। पाचव्याला कुठे जाणार आहोत आपण? उजवीकडे राईट साइडला। 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार थांब। हा झाला दुसरा। आता आपण पाहणार आहोत तिसरा पाहणार आहोत इंग्लिश मध्ये थर्ड। पुन्हा सावधान मध्ये उभं राहायचंय प्रथम डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार थांब। आता नंतर कुठला बनवणार आहोत आपण? चौथा इंग्लिश मध्ये फोर्थ। सेम काय करायचं? डावीकडे जायचं प्रथम 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार थांब। असे आपण आज आपण किती पाहिले? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। असं तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची व्हिडिओ पाहू। धन्यवाद।